नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी, आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गसमीकरणे पाठामधले वर्गसमीकरण सोडवण्याची अवयव पद्धती, सूत्रपद्धती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पूर्ण वर्ग पद्धती अगोदरच पाहिलेली आहे. सराव संच 2.4, सूत्रपद्धती, फॉर्मुला मेथड आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया 2.4, वर्गसमीकरण सोडवण्याची सूत्रपद्धती, फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रेटिक इक्वेशन. ax² + bx - c या राशीला a ने जर भागाकार केला तर काय मिळेल आपल्याला? x² - b / x - c / a ही राशी मिळते. ही जी राशी आहे या राशीचे दोन वर्गाच्या वजाबाकीच्या रूपामध्ये मांडणी करून आपल्याला ह्याच्या सामान्य उकली किंवा मुळे मिळवता येतात. मग आता समीकरण दिलेलं आहे, ax² + bx - c = 0, हे सामान्य रूपातलं समीकरण आहे. मग दोन्ही बाजूला ए ने भागाकार करू. ए ने भागाकार केल्यावर मिळेल आपल्याला x² - b / x - c / a = 0. नंतर आता याच्यामध्ये ह्या समीकरणामध्ये दोन वर्गाच्या वजाबाकीच्या रूपामध्ये मांडण्यासाठी आपल्याला एक पद मिळवावं लागेल. मग त्यासाठी काय करायचं? आपल्याला 1/2 गुणिले जे काही रेषीय पद आहे आपलं, एक्स म्हणजेच एक्सचा सहगुणक, बी भागिले ए आणि याचा कंसाचा वर्ग, याला जर गुणाकार केला तर काय येते? b/2a² आणि हा जर वर्ग केला तर b² / 4a² हे समीकरणामध्ये एक वेळेस अधिक करा, एक वेळेस वजा करा, म्हणजे एक वेळेस ॲड अँड सबट्रॅक्ट, म्हणजे मिळवायचं आणि वजा करायचं. पाहिजे b² - 2a² हे मिळवलेलं आहे आणि वजा केलेलं आहे. मग x² - b/x - b² / 4a² या सर्वाची किंमत काय मिळणार आहे आपल्याला? x + b/a² मिळेल. आणि जे शिल्लक काय राहिले मग याचा वर्ग, ते उणे जसे असतं तसं b² - 4a² - c / a यांची काय करू आपण? बेरीज करून घेऊ. काय येईल मग? लसावी काय येईल? 4a² या दोन्हीची बेरीज करतोय आपण. हे उणे चिन्ह असू द्या बाजूला जसं असतं तसं. मग 4a² लसावी घेतला, मग पहिल्यांदा असेल इथं b² नंतर ह्या एन आज हा जो ए आहे यानं 4a² जर भाग दिला तर 1a कटून जाईल, भाग बसेल 4a, आणि 4a या सी ला गुणाकार करा, म्हणजेच काय असेल? 4ac. आणि याचं चिन्ह काय होतं इकडलं? उणे. मग आता हे b² + 4ac / 4a² हे कुणीकडं आहे? बरोबर चिन्हाच्या डावीकडे आहे. याला जर उजवीकडे घेतलं तर हे उणेचा बदल काय होईल? अधिक होईल. मग म्हणून हे डावीकडे आहे उणे, याला उजवीकडे घेतलं, b² - 4ac / 4a². मग डावी बाजू काय असेल? पूर्ण वर्ग असेल. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यानंतर x + b / 2a = आता याचं तर वर्गमूळ निघत नाही, b² - 4ac / 4a² म्हणून त्याला वर्गमुळात ठेवलं. म्हणजे आता याची वर्गमूळ घेतल्यावेळेस 2 घेतले, इथं प्लस इकडं मायनस, 2 वर्गमूळ घेतले. आणि नंतर b/2a जो आहे हा प्लस आहे, उजवीकडे पाठवला, इथं सुद्धा b/2a वजा झाला आणि इकडचा सुद्धा हा उजवीकडे पाठवल्यानंतर वजा झाला. म्हणजेच आता परत दोघांना काय करता येईल? इथं ह्या 4a² वर्गमूळ काढता येईल. 4a² वर्गमूळ काय मिळेल? 2a. आणि वर अंशामध्ये जसं असतं तसं b² - 4ac राहील. मग हे 2a आणि इथला 2a, दोन म्हणून लसावी घेतला काय? 2a. तर b² - 4ac किंवा b² - 4ac / 2a म्हणून आपल्याला ह्या दोन उकली मिळालेल्या आहेत. मग आता ह्या दोन ज्या उकली आहेत, ह्या दोन उकलीला एका उकलीला अल्फा म्हणा, दुसऱ्या उकलीला बीटा. एक अल्फा बरोबर आणि दुसरी बीटा बरोबर या अक्षरानं ती दर्शवली जाते. मग ax² - bx - c = 0 या समीकरणात abc यांच्या किमती या राशीमध्ये लिहून राशीला जर सुपरूप दिले तर समीकरणाच्या उकली मिळतात. आणि यालाच वर्गसमीकरण सोडवण्याचं हे जे सूत्र आहे x बरोबर, याला वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र
म्हणतात. या दोन या उकलीपैकी कोणतीही उकल अल्फानं दाखवा, कोणतीही बीटानं दाखवा. फक्त जर अल्फानं हे काही दाखवली किंवा बीटानं ही अशी सुद्धा प्लसची दाखवता येते. पण एक लक्षात ठेवा, ज्या उकलीमध्ये प्लस आहे ती उकल मोठी असते आणि ज्या उकलीमध्ये मायनस आहे ती उकल लहान असते, हे लक्षात ठेवा. म्हणून जर दिलेलं वर्ग समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य, म्हणजे कोणतंही वर्ग समीकरण असेल हे सामान्य रूपात असेल, तर सूत्र पद्धतीनं सूत्र काय असणार आहे आपलं, एक्स बरोबर उणे बी अधिक उणे वर्ग म्हणा बी वर्ग वजा चार ए सी भागिले दोन्ही. फक्त तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे, उणे बी अधिक उणे वर्ग म्हणा बी वर्ग वजा चार ए सी भागिले दोन ए. या पद्धतीनंच आपल्याला, आणि हे उदाहरण सोडवते वेळेस काय करायचं आपल्याला सूत्र पद्धतीनं. आणि एक माहिती असू द्या, याच्या अगोदर आपण पाहिलेली अवयव पद्धती होती, पूर्णवर्ग पद्धती होती. कुठलंही उदाहरण जर अवयव पद्धतीनं पूर्णवर्ग पद्धतीनं जर सोडवता येत नसेल तर त्या उदाहरणाचे उकल काढण्यासाठी मूळ काढण्यासाठी सूत्र पद्धतीनं कोणतंही वर्ग समीकरण आपल्याला सोडवता येतं. म्हणजे हे उदाहरण सोडवते वेळेस फक्त आपण हे बी वर्ग वजा चार ए सीची किंमत अगोदर काढून घ्यायची आणि नंतर समीकरण सोडवायचं. चला तर मग समीकरण सरावसंच 2.4 मधले काही उदाहरणं पाहूया. सरावसंच 2.4 खालील वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून ए बी सीच्या किमती लिहा. प्रथम ए बी सीच्या किमती लिहायच्या. आता सामान्य रूपाशी तुलना करून काय सामान्य रूप आपलं, ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सोबत दिलेल्या समीकरणाची तुलना करून, सोबत तुलना करून. सामान्य रूपात आहे दिलेलं समीकरण, म्हणजेच वर्गीय पद रेषीय पद आणि स्थिर पद. काय मिळेल आपल्याला, ए बरोबर एक बी बरोबर उणे सात आणि सी बरोबर पाच. फक्त आपल्याला ए बी सीच्या किमती सांगा विचारल्या, मग बाकी दुसरं काही सोडवायची गरज नाही. हे प्रश्न असे एक मार्काला विचारू शकतात. नंतर 2m वर्ग बरोबर 5m उणे 5, ए बी सीच्याच किमती काढायच्या. प्रथम हे सामान्य रूपात नाही, मग याला सामान्य रूपात घेऊ आपण. 2m वर्ग 5mला डावीकडे घेतलं, वजा 5m हे उणे 5 सुद्धा डावीकडे आल्यावर काय असेल, अधिक 5 बरोबर 0. मग आता याची सुद्धा ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 सोबत तुलना करून, सोबत तुलना करून काय मिळेल मग आपल्याला, वर्गीय पदाचे रेषीय पदाचा आणि स्थिर पदाचे सहगुणक. ए म्हणजे कोणाचा, वर्गीय पदाचा. म्हणून ए बरोबर मिळेल 2, बी बरोबर वजा 5 आणि सी बरोबर धन 5. त्याचप्रमाणे आणखीन एक तिसरं उदाहरण दिले, वाय वर्ग बरोबर 7y. सामान्य रूपात आहे का, नाही. मग ह्याला काय करता येईल, वाय वर्ग वजा 7y बरोबर 0 हे 7y ला डावीकडे घेतलं. मग आता याच्यामध्ये स्थिर पद नाही म्हणून त्याच्याऐवजी आपण असं लिहू शकतो, वायचा वर्ग वजा 7y अधिक 0 बरोबर 0. मग आता याची सामान्य रूपाशी तुलना करून, म्हणजेच एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 सोबत तुलना करून, या समीकरणासोबत तुलना करू, तुलना करून काय मिळेल मग आपल्याला, ए बी सीच्या किमती सांगता येतील. मग ए बरोबर वाय वर्गचा सहगुणक 1, बी बरोबर वायचा सहगुणक किती आहे, वजा 7, आणि सी बरोबर स्थिरांक किती दिलेला आहे, 0. म्हणून या ए बी सीच्या किमती असतील. प्रश्न दुसरा, खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. आता हे सूत्र पद्धतीने सोडवायचे आहे. प्रथम दिलेलं समीकरण सामान्य रूपात आहे, मग याची सामान्य रूपासोबत तुलना करून, ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 सोबत तुलना करून, सोबत तुलना करून ए बी सीच्या किमती काढायच्यात आपल्याला. काय येतील मग ए बी सीच्या किमती, वर्गीय पदाचा सहगुणक किती आहे, ए बरोबर 1, बी बरोबर 6, सी बरोबर 5. मग प्रथम काय करू आपण, बी वर्ग वजा 4 ए सीची किंमत काढून, बी वर्ग वजा 4 ए सी बरोबर बीची किंमत काय आहे, 6चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले सीची किंमत 5, म्हणजे 6चा वर्ग मिळाला 36 वजा 4 × 4 = 20. 36 मधून 20 गेले, किती राहतील शिल्लक राहिले, 16. मग म्हणून आता हे समीकरण कोणत्या ह्याच्यातलं दिले, चल कोणता, एक्स. सूत्र लिहूया, सूत्र एक्स बरोबर वजा बी
अधिक उणे वर्ग मुळा हे सूत्र लिहिणं खूप गरजेचं आहे. बी वर्ग वजा चार ए सी भागिले दोन. मग किमती ठेवा, बीची किंमत आहे सहा अधिक उणे वर्ग मुळा. बी वर्ग वजा चार ए सी काढून घेतलाय आपण, तो किती आलाय सोळा भागिले दोन गुणिले ए ची किंमत आहे एक, म्हणजेच उणे सहा अधिक उणे सोळाचं वर्गमूळ निघतंय किती, सोळाचं वर्गमूळ चार भागिले दोन. मग आता ह्या दोन किमती मिळाल्या, एक अधिक आहे एक उणे आहे, मग दोघाला दोन किमती सेपरेट लिहूया. एक्स बरोबर वजा सहा अधिक चार भागिले दोन, किंवा दुसरी किंमत असेल एक्स बरोबर वजा सहा वजा चार भागिले दोन. मग आता दोन्ही किमती काय असतील, मग एक्स बरोबर सहा मधून चार गेले किती राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह उणे दोन भागिले दोन, किंवा एक्स बरोबर दुसरी किंमत असेल उणे सहा उणे चार किती येतंय उणे दहा भागिले दोन. म्हणजे संक्षिप्त रूप द्या याला, काय मिळेल मग एक्स बरोबर वजा एक, किंवा दुसरी किंमत असेल एक्स बरोबर वजा पाच. मग म्हणून शेवटी उत्तर लिहिता उणे एक कॉमा उणे पाच ही वर्ग समीकरणाची मुळे आहे. वर्ग समीकरणाची मुळे आहे. प्रश्न दुसरा, एक्सचा वर्ग वजा तीन एक्स उणे दोन बरोबर शून्य सामान्य रूपामध्ये आहे. याची सुद्धा एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सोबत तुलना करू. सोबत तुलना करू काय ए बी सी च्या किमती मिळतील. मग आपणाला ए बरोबर एक बी बरोबर वजा तीन सी बरोबर वजा दोन. मग प्रथम बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काढून घेऊ. बी वर्ग वजा चार ए सी बरोबर उणे तीनचा वर्ग वजा चार गुणिले एक गुणिले वजा दोन. वजा असेल तर शक्यतो कंसच करू आपण. उणे तीनचा वर्ग आला नऊ. मग आता इथं पहा, इथलं उणे आणि इथलं उणे दोन्ही उणे उणे काय होऊ शकते अधिक. मग या तिघांचा गुणाकार चार एक चार आणि चार दोन्ही आठ. आठ आणि नऊ दोघांची बेरीज मिळाली सतरा. आता सतराचं तर काही वर्गमूळ निघणार नाही. मग एक्स बरोबर सूत्रपद्धती सूत्र लिहू. एक्स बरोबर वजा बी अधिक उणे वर्गमुळा बी वर्ग वजा चार ए सी सर्वांना भागिले दोन. म्हणजेच वजा कंसात बीची किंमत किती आहे वजा तीन, म्हणून कंस करू. वजा कंसात वजा तीन अधिक उणे वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सीची किंमत मिळाली सतरा भागिले दोन गुणिले याची किंमत एक. म्हणजेच उणे उणे काय होईल इथं अधिक, तीन अधिक उणे वर्गमुळात सतरा भागिले दोन. आता या दोन्ही किमती सेपरेट सेपरेट लिहूत. एक्स बरोबर तीन अधिक वर्गमुळात सतरा भागिले दोन, किंवा एक्सची दुसरी किंमत असेल एक्स बरोबर तीन वजा वर्गमुळात सतरा भागिले दोन. म्हणून या समीकरणाची मुळे, या समीकरणाची मुळे तीन अधिक वर्गमुळात सतरा भागिले दोन आणि तीन वजा वर्गमुळात सतरा भागिले दोन आहेत. हे दोन वर्गमूळ आहे. प्रश्न तिसरा, तीन एमचा वर्ग अधिक दोन एम उणे सात बरोबर शून्य सामान्य रूपामध्ये आहे. याची सुद्धा एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सोबत तुलना करू. याच्यासोबत तुलना करूयात आणि ए बी सीच्या किमती काढू. सोबत तुलना करू काय येईल मग, ए बरोबर तीन बी बरोबर ऋषी पदाचा सगुणक दोन सी बरोबर स्थिर पद वजा सात. नंतर बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत काढू. बी वर्ग वजा चार ए सी बरोबर काय येईल मग, बी वर्ग वजा चार ए सी बी ची किंमत किती दिलेली आहे आपणाला दोन. दोनचा वर्ग वजा चार गुणिले ए ची किंमत तीन गुणिले सी ची किंमत गुणे सात. म्हणजेच दोनचा वर्ग आला चार. आता इथं दोन वेळेस उणे उणे काय होईल प्लस, चार एक बारा बारीस तीन
84 म्हणजे 84 + 4 बरोबर 88. सूत्र लिहूयात. आता हे दिलेलं उदाहरण कोणत्या चलातलं आहे, यम मधलं, म्हणून सूत्र लिहिते वेळेस इथं यम बरोबर उणे बी अधिक उणे वर्ग मुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a. मग किंमत ठेवू, उणे बीची किंमत 2 अधिक उणे वर्ग मुळात बी वर्ग वजा 4ac ची किंमत मिळालेली आहे आपल्याला 88 भागिले 2 गुणिले ए ची किंमत आहे 3. म्हणजेच उणे 2 अधिक उणे, मग आता इथं 88 88 चे वर्गमूळ निघत नाही, पण आपण ह्याला 22 + 88 असं लिहू शकतो. काय लिहिता येते मग वर्गमुळात? 22 × 4 / 3 = 6. म्हणजेच उणे 2 अधिक उणे 4 वर्गमूळ निघेल इथं 2 वर्गमुळात 22 / 6. परत हे दोन कॉमन काढू आपण. 2 कॉमन काढलं कंसामध्ये असेल मग इथं काही शिल्लक नाही, म्हणजे -1 अधिक उणे वर्गमुळात 22 / 6. 2 भाग जाईल इथं 1 + 2 = 6. म्हणून काय मिळेल आपल्याला मग? एम बरोबर इकडच्या बाजूला घेऊ आपण, एम बरोबर -1 अधिक उणे वर्गमुळात 22 / 3. मग आता ह्या ज्या दोन्ही किमती आहेत दोघाला सेपरेट करूयात. मग एम बरोबर -1 अधिक वर्गमुळात 22 / 3 किंवा एम बरोबर -1 वजा वर्गमुळात 22 / 3. म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे काय असतील मग आपल्याला? हेच -1 अधिक वर्गमुळात 22 / 3 कॉमा दुसरं मूळ असेल -1 वजा वर्गमुळात 22 / 3. प्रश्न चौथा, 5m² + 4m·2 = 0 सामान्य रूपामध्ये आहे. मग याची सुद्धा ax² + bx + c = 0 सोबत तुलना करून एबीसीच्या किमती काढू आपण. तुलना करून काय येतील मग एबीसीच्या किमती? a = 5 b = -4 c = -2. मग बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढूया. बी वर्ग वजा 4ac बरोबर -4² + 4 × a = 5 × c = 2. 4² = 16 इथलं उणे उणे काय होईल? अधिक 4 × 5 = 20 आणि 20 × 2 = 40. 4 × 5 = 20 × 2 = 40. म्हणजेच 40 + 16 किती मिळेल आपल्याला? 56. 40 + 16 किंमत मिळाली 56. नंतर सूत्र लिहू, चल कोणता आहे? एम बरोबर उणे बी अधिक उणे वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac / 2a बरोबर -4 / 56 / 2 × 5. परत उणे उणे काय होईल इथं? अधिक उणे 56 वर्गमूळ निघते का पहा? नाही. मग वर्गमूळ जर निघत नसेल तर त्याला 4 किंवा 9 असे 6 भाग देत चला. 4 भाग जातो का? 14 × 56 म्हणजे 4 × 14 / 5 × 10 बरोबर ते 4 × 4 निघालं 2 × 14 / 10. परत 2 कॉमन काढू. 2 कॉमन काढल्यानंतर इथं काय राहील मग? हे 2 × 14 / 10. आता इथं संक्षिप्त रूप देता येत आपल्याला 1 × 2 = 5 × 10. म्हणून एम बरोबर काय किंमत मिळेल आपल्याला? एम बरोबर 2 × 14 / 5. म्हणून 2 किमती सेपरेटली, एम बरोबर 2 × 14 / 5 किंवा
m बरोबर 2 वजा वर्गमूळ 14 भागिले 5. म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे कोणकोणते असतील? मग 2 अधिक वर्गमूळ 14 5 कॉमा 2 वजा वर्गमूळ 14 भागिले 5 ही आहे. त्यानंतर उदाहरण क्रमांक 5 y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. प्रथम काय करू, हे जे सामान्य रूपामध्ये समीकरण नाही त्याला सामान्य रूपामध्ये पण घेऊ आणि नंतर इथं छेदस्थानी जी संख्या आहे त्यांना अगोदर त्याला गुणाकार करू. समीकरणाच्या दोन्ही बाजूस छेदस्थानी काय आहे, संख्या फक्त 3 आहे, म्हणून 3 ने गुणाकार करा. अगोदर 3 ने गुणून काय, मग 3 ने गुणाकार केल्यानंतर 3y चा वर्ग अधिक इथलं 3 कटून जाईल, काय राहील इथं y बरोबर इकडं 2/6. मग आता ह्या डावीकडे घ्या, म्हणजेच काय असेल हे 3y चा वर्ग अधिक y उणे 6 बरोबर 0. आता याची सामान्य रूपाशी तुलना करू, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू, याच्यासोबत तुलना करा, एबीसी च्या किमती मिळतील आपल्याला. हा कायम असेल, मग ए बरोबर असेल 3, बी बरोबर 1, सी बरोबर -6. बी वर्ग -4 एसी काढून घेऊ, बी वर्ग -4 एसी बरोबर 1 चा वर्ग -4 गुणिले 3 गुणिले -6, म्हणजेच 1 चा वर्गाला 1, या ठिकाणचं गुणी उणे काय होईल, प्लस होईल. 4 3 12, 12 72 किंवा 7 3 18, 18 4 72, म्हणजेच 1 अधिक 72 बरोबर काय मिळालं, 73. मग चल कोणता आहे इथं, वाय. वाय बरोबर सूत्र लिहा, -b अधिक उणे वर्गमूळात बी वर्ग -4 ए सी भागिले 2 ए, म्हणजेच बीची किंमत ठेवूया, उणे कंसा बीची किंमत काय आहे, 1 उणे 1 अधिक उणे वर्गमूळात 73 भागिले 2 गुणिले याची किंमत 3, म्हणजेच काय मिळेल आपल्याला, हे -1 अधिक उणे 73 चा वर्गमूळ निघत नाही, जशास तसं ठेवू, 3 2 6. म्हणून दोन किमती काय असतील, मग आपल्याला वाय बरोबर -1 अधिक वर्गमूळात 73 भागिले 6 किंवा वाय बरोबर दुसरी किंमत असेल -1 वजा वर्गमूळात 73 भागिले 6. म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे काय असतील, -1 अधिक वर्गमूळात 73 भागिले 6 कॉमा -1 वजा वर्गमूळात 73 भागिले 6. प्रश्न क्रमांक 6, 5x² + 13x + 8 बरोबर 0, याची सुद्धा आपण सामान्य रूपाशी तुलना करून ax² + bx + c बरोबर 0 सोबत तुलना करून काय येईल, मग तुलना केल्यानंतर a बरोबर 5, b बरोबर 13, c बरोबर 8. संख्या मोठ्या आहेत का, काही हरकत नाही. बी वर्ग -4 ए सी काढून घेऊ, बी वर्ग -4 ए सी बरोबर बी ची किंमत काय आहे, 13 चा वर्ग + 4 × 5 × 8. 13 चा वर्ग माहिती आहे आपल्याला किती, 169 वजा इकडं 4 5 20, 20 × 8 म्हणजेच 160 बरोबर आहे, 4 5 20 20 8 60 169 मधून 160 गेले, किती राहतील, 9. आता याचं वर्गमूळ पण निघते, चल आहे एक्स, एक्स बरोबर उणे बी सूत्र लिहूया, अधिक उणे वर्गमूळात बी वर्ग -4 ए सी भागिले 2 ए, किमती ठेवा, वजा बीची किंमत 13 अधिक उणे वर्गमूळात 9 भागिले 2 गुणिले ची किंमत आहे
5, याची किंमत 5, म्हणजेच वजा 13 अधिक उणे 9 वर्गमूळ असेल 3 भागिले 10। मग आता ह्या दोन किमती सेपरेट करता येतील आपल्याला, एक्स बरोबर वजा 13 अधिक 3 भागिले 10, किंवा दुसरी किंमत असेल एक्स बरोबर वजा 13 वजा 3 भागिले 10। यावरून या दोघांची बेरीज वजा बाकी काय होते पहा। एक्स बरोबर अधिक उणे काळजीपूर्वक पहा, 13 मधून 3 गेले किती राहतील, वजा 10 भागिले 10, किंवा दुसरी किंमत असेल वजा 13 वजा 6 सॉरी वजा 13 वजा 3 किती येतील मग, वजा 16 भागिले 10। एक्स बरोबर 10 भागिले 10 म्हणजेच वजा 1, किंवा एक्स बरोबर इथं दोन भाग जाईल बघा, दोन भाग गेल्यावर काय येईल मग, 82 16 52 10, पण दोन्ही उकली कशा असतील, उणे असतील। म्हणून या समीकरणाची मुळे, या वर्ग समीकरणाची मुळे, या वर्ग समीकरणाची मुळे काय असतील मग, -1, -8/5 आहे, -1, -8/5 आहे। प्रश्न तिसरा, मुख्य प्रश्न तिसरा, x² + 2√3x + 3 = 0 हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा। याची उकल काय काय दिले बघा, x² + 2√3x + 3 = 0 ची ax² + bx + c = 0 ची तुलना करून एबीसी च्या किमती काढा, नंतर b² + 4ac ची किंमत काढा, वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र लिहा, सूत्रामध्ये किंमत घालून उकल काढा। मग प्रथम आपण याची तुलना करू, ax² + bx + c सोबत तुलना करू, काय मिळेल आपल्याला, a = 1, b = 2√3 आणि c = 3। नंतर b² + 4ac ची किंमत काढू आपण, b² + 4ac = b = 2√3 बरोबर आहे, b² = 2√3 याचा वर्ग, -4 × a² + 1 × c³। आता याचा वर्ग करते वेळेस 2 मिळाला 4, वर्गमुळात 3 वर्ग किती असेल 3, वजा इकडं 4 × 4 आणि 4 × 3 म्हणजे 12, 4 × 3 = 12 + 12 म्हणजेच काय मिळेल आपल्याला, 0। आता या ठिकाणी आतापर्यंतच्या उदाहरणात पहिलंच उदाहरण आहे, b² + 4ac ची किंमत काय मिळाली आपल्याला, 0 मिळाली। मग आता नंतर काय करायचंय, वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र लिहायचंय आणि सूत्रामध्ये किमती घालायची। मग सूत्र लिहूयात आपण, x = b (√b² + b² + 4ac/2 किमती ठेवू, आपल्याकडे किमती आहे का, वजा बी ची किंमत आहे 2√3 × b² + 4ac काढलाय आपण, त्याची किंमत मिळाली 0 / 2 × a ची किंमत पहा, याची किंमत 1, म्हणजेच काय मिळेल आपल्याला, -2√3/2 = 2। आता 0 जर वर्गमूळ काढलं तर काय येईल, हे 0 येईल, म्हणून त्याला काही घेण्याची आवश्यकता नाही, किंवा म्हटलं तर +0 करू, काही लिहायची गरजच नाही, म्हणजेच काय असेल, -2√3/2, 2 कटून येईल, म्हणून x = √3 ही एकच उकल मिळाली। तर एकच काय मिळाली, तर आता याचे जे काही उत्तर आहे ते -√3 दिले, म्हणजेच आपल्याला हे दुसरं उकल काय असेल, +√3 असणार आहे। म्हणजेच या वर्ग समीकरणाची मुळे कशी येत, समान वास्तव संख्या आहे, ती आपण पुढच्या सराव संचामध्ये पाहणार आहोत। म्हणून x = √3 किंवा दुसरी किंमत असेल x = √3, म्हणजे एक जरी उत्तर आलं तर दोन्ही उत्तर, जेव्हा b² + 4ac = 0 येतो तेव्हा त्या समीकरणाच्या उकली कशा असतात,
सारख्या असतात. म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे कोणकोणती मिळाली मग आपल्याला, वजा वर्गमुळात तीन कॉमा वर्गमुळात तीन आहेत. वर्गमुळात तीन. अशा प्रकारे आपण सराव संच 2.4 पूर्ण पाहिलाय, त्याच्यातली सर्व उदाहरणं सोडवलीत. आणि सूत्र लक्षात ठेवा, एक्स बरोबर उणी बी अधिक उणी वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac/2. तुम्हाला सर्वांना हे लक्षात आलं असेल, कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू.